जिरगा तालुका मुखेड येथे भांडणामध्ये अपंग वृद्धाचा रॉड घालून पाय केला फ्रॅक्चर. शासकीय रुग्णालय नांदेड येथे उपचार सुरू. नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यात जिरगा हे गाव आहे. बाराहाळी पोलीस ठाणे अंतर्गत गाव असून तेथील लोक हे प्रमुख व्यवसाय शेती करतात. या मारहाणीत 65 वर्ष हाताने अपंग असणाऱ्या वृद्ध यांचा पाय रॉड घालून फ्रॅक्चर केला आणि दयानंद टोपरे व बाबूराव डोपारे यांच्या दोन्ही स्नुषा यांनाही मारहाण करून अश्लील भाष्य करून दहशत निर्माण केली. दयानंद व बाबूराव यांच्या अंगावर आजही जखमा दिसत आहेत. आज आमचे नांदेड येथील जिल्हा प्रतिनिधी हे बाबूराव डोपरे रुग्ण यांची जखम आणि उपचार करणाऱ्या डॉक्टर यांनी केलेल्या उपचाराची माहिती जाणून घेण्यासाठी गेले असता शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील अर्थ विभाग प्रशासनाने बंदी घातली. यावेळी पीडित दयानंद टोपरे यांनी आमचे नांदेड जिल्हा प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली. जिरगा येथील पोलीस पाटील सुनील तरगुडे यांना आमचे प्रतिनिधी यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता ते म्हणाले की माझ्या या घटनेशी काही संबंध नाही, मी घटनेच्या वेळी हजर नव्हतो असे सांगितले. राजरत्न गायकवाड, नांदेड. म्हणजे ह्या कुणाच्या? सुनीलची आई आहे. सुनील हे पोलीस पाटील आहेत. बरं, ठीक आहे. नेमकं काय झालं मग तुमचं? आमचं त्यांचं काय नाही, आम्ही घर घेतलेलं आहे प्लॉट तिथे, त्या प्लॉटमध्ये आम्ही कच्चं बांधकाम करत होतो. ते अचानक येऊन आमच्यावर हल्ला केले, रोडणं मारहाण करणं, आमच्या बायाला छेडछाड करणं. ते असं करत असताना आम्ही मध्ये गेल्या सोडण्याचा प्रयत्न केला, ते उलट आम्हाला लय मारहाण केली. आमच्या वडिलाला पाय गमावं लागलं. पहिलेच अपंग आहेत, अपंग असता वेळेस अपंग माणसाला सोडून द्यावं असं काहीतरी त्यांना विचार करायला पाहिजे की डायरेक्ट पाय त्यांचं मोडून टाकले त्यांनी फ्रॅक्चर. ते पोलीस पाटील आहेत, तर पोलीस पाटीलावर नियंत्रण तहसीलदारांचं आणि कलेक्टरचं असतं. तर या लोकांना तुम्ही अर्ज वगैरे काय दिलाय का आतापर्यंत? हा, दिलं होतं पहिले. बरं, काही झालं नाही का याच्यामध्ये? काही झालं नाही का याच्यामध्ये? काय? बरं, ठीक आहे. आत्ताच्या घटनेच्या बाबतीत कधी बोलणार आहे तुम्ही तहसीलदारला? तहसीलदारला आता काय, याच्या हे झाल्यानंतरच आम्हाला काही इथून हालत. पोलीसवाले तुम्हाला ह्या प्रकरणात काय मदत केली? पोलीसवाले काय नाही, पक्ष गावात आले. बाराळी मुक्रामाबाद मध्ये येते ना? हो, बाराळी पोलीस स्टेशन. हा, काय केले तुम्हाला मदत पोलीसवाल्यांनी सांगा? पोलीसवाले येऊन आम्हाला पक्ष दवाखान्याला काढून दिले ते.